येवला तालुक्यातील धामणगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भारुडाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. दिनांक 11 एप्रिल सोमवार रोजी हे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी धामणगाव येथे क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गावातील सामाजिक कार्यकर्ते अण्णा थोरात यांची मुलगी साक्षी थोरात हिने या प्रसंगी महात्मा फुले यांच्याबद्दल भाषण केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी केलेले योगदान हे पटवून दिले. गावातील नागरिकांनी महात्मा फुले कमिटीतील तरुणाचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला. सर्व महापुरुषांची जयंती उत्सव साजरा करून समाजात एकोपा कसा राहील याच्याही सूचना केल्या. या प्रसंगी कमिटीचे गणेश गवळी, संदीप बोडरे, तेजस फाळके, अभिषेक सोनावणे, महेश गवळी, सागर गवळी, राहुल चव्हाण, विकास जेजुरकर, तेजस पवार, दीपक जेजुरकर, सागर जेजुरकर, सचिन गवळी इत्यादी युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सन्मानित करण्यात आले.